नुकतीच एक मोठी बातमी हाती आलेली आहे. राज्य शासनाने घेतला मोठा निर्णय, कारण शाळेच्या वेळांमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि हा बदल पुढच्या वर्षीपासून लागू होणार आहे. तर हा बदल काय असणार आहे आणि काय होणार आहेत नवीन शाळांच्या वेळा, तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर आपण सबस्क्राईब करून घ्या. चला तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया. यामध्ये म्हटलेलं आहे की राज्य शासनाने शाळेच्या वेळांमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे. आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या निवासी आश्रम शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आलेला असून याबाबत आदिवासी विकास विभाग मंत्रालय यांनी दिलेल्या निर्देशानुसार आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीतील सर्व निवासी आश्रम शाळांच्या वार्षिक वेळापत्रकाबाबत आराखडा क्वेस्ट कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेला आहे. निवासी आश्रम शाळेचे सोमवार ते शुक्रवार करिता सकाळी 5 वाजता विद्यार्थ्यांना उठविणे व प्रातविधीचा वेळ असणार आहे. तर सकाळी 7:50 शाळेची प्रार्थना होणार आहे. तर शाळेची पहिली तासिका 8:20 सुरुवात होणार आहे. तर 10:15 मधली छोटी सुट्टी होणार आहे. 12:20 जेवणाची सुट्टी होईल. तर 3:25 राष्ट्रीय गीत होऊन शाळेचे एकूण 9 तासिका पूर्ण होतील. म्हणजेच आता जी शाळेची वेळ असणार आहे ही जवळपास सकाळी 7:50 ते 3:25 अशी असणार आहे. यामध्ये सायंकाळी 5:30 ते 6:30 या वेळेमध्ये स्पर्धांची तयारी, अतिरिक्त तासिका, वाचनालयातील वेळेकरिता राखीव वेळ असणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे रात्रीचे जेवण 6:30 होईल. तर 7:30 ते 9 या वेळेमध्ये स्वयं अध्ययन होईल. तर झोपेची वेळ ही रात्री 10:15 ते 5:00 असेल. यामध्ये सध्या 11:00 शाळा भरते तर 5:00 शाळा सुटते. परंतु आता नवीन धोरणानुसार पुढील वर्षापासून 7:50 शाळा भरेल आणि 3:30 शाळा सुटेल. या संदर्भातील सुधारणा करण्यात आलेले नवीन वेळापत्रक आपण पुढील प्रमाणे पाहूया. तर यामध्ये ते वेळापत्रक आपल्याला मी दाखवतो. 5:00 पहा उठणे आणि प्रातनिधी, 5:45 क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगा, 6:30 नाश्ता आणि शाळेला जाण्याची तयारी, 7:50 सकाळची प्रार्थना, 8:20 तासिका 1, 9:05 तासिका 2, 9:40 तासिका 3, 10:15 छोटी सुट्टी, 10:30 तासिका 4, 11:10 तासिका 5, 11:45 तासिका 6, 12:20 जेवणाची सुट्टी, 1:35 तासिका 7, 2:15 तासिका 8 आणि 2:50 तासिका 9 आणि 3:25 5 मिनिटाचा राष्ट्रीय गीत यामध्ये घेण्यात येणार आहे आणि 3:30 संध्याकाळचा नाश्ता किंवा मोकळा वेळ देण्यात येणार आहे. 4:15 खेळ, त्यासोबतच कर्डीपथ, जीवन कौशल्य आदी. 5:30 स्पर्धांची तयारी, अतिरिक्त तासिका, वाचनालयातील वेळ. 6:30 रात्रीचे जेवण आणि 7:30 ते 9 स्वयंअध्ययन. तर अशा पद्धतीने आता पुढच्या वर्षी एकंदरीत बदललेल्या ज्या शाळांच्या वेळा आहेत, यामध्ये विशेष करून आदिवासी विभागाच्या शाळांच्या आश्रम शाळांच्या वेळा आहेत, याबद्दलचा हा मोठा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. आणि त्यामुळेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपण अशा शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शेअर करावा आणि हे चॅनल एज्युकेशनल बनवर आपण सबस्क्राईब करून घ्यावं. सोबतच काही स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओ जर आपल्याला हवे असतील आपल्या आजूबाजूला असलेल्या विद्यार्थ्यांसाठी, तर आपण माझं दुसरं यूट्यूब चॅनल माझी नोकरी सबस्क्राईब करून घेऊ शकता. त्या व्हिडिओची त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे.